जेवड़ी जी राहुल पठारे जी या ठिकाणी जमलेली मित्रमंडळी या पुस्तकासाठी ज्यांनी योगदान केलेलं आहे ते लेखक विशेषतः विजय नाईक या ठिकाणी उपस्थित आहेत. मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे तेच एक लेखक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळी विवेक साप्ताहिकातली सगळी मंडळी ज्यांचं पुण्य या पुस्तकाला पुस्तकाच्या पाठीशी आहे सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. हे पुस्तक अतिशय वाचनीय आहे. त्याच्यापूर्वी नेहमीप्रमाणे मला दोन डिस्क्लेमर्स द्यायचे चांगलं असतं ते दिलेलं. एक तर मी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा सदस्य असलो तर या ठिकाणी एक पुस्तकाचा लेखक म्हणून उपस्थित आहे आणि माझ्या वैयक्तिक कपॅसिटीमध्ये मी उपस्थित आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा सदस्य म्हणून उपस्थित नाही आहे. त्यामुळे माझी मतं जी आहेत ती त्या दृष्टीने आपण समजावून घ्यावी. एक भारतीय नागरिक या नात्याने मी या कार्यक्रमात सहभागी झालेलो आहे. हे सांगणं महत्त्वाचं असतं विशेष आजच्या आजच्या काळामध्ये. तर लोकनेता ते विश्वनेता हे एक अतिशय सुंदर सुगम पुस्तक आहे. मला असं वाटतं की आपल्यालाही कळत नाही की एक आपल्या समोर दररोज टी व्हीवरती किंवा वृत्तपत्रात येणारी दिसणारी व्यक्ती जी आहे ती केवढं आशय संपन्न जीवन जगत असतं हे आपल्याला कळत नाही कारण आपण दररोजच्या प्रवाहात वाहत असतो. तर त्या दृष्टीने हे साधारण 8 विभागात असलेलं आणि 40 लेखांचं पुस्तक अत्यंत वाचनीय असं मला वाटतं आणि मी सांगणारच होतो की हे इंग्रजीत आणि हिंदीत येणं आवश्यक आहे आणि मला खूप आनंद वाटतो की इंग्रजीमध्ये येत आहे पण ते सगळ्या भारतीय भाषांमध्ये येणं आवश्यक आहे. हिंदीमध्ये तर निश्चित येणं आवश्यक आहे कारण मला सांगावं असं वाटतं की इंग्रजी वाचणाऱ्यांच्या संख्येपेक्षा हिंदी समजणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठी आहे. इंग्रजीपेक्षा या देशामध्ये बांगला म्हणजे बंगाली भाषा जाणणाऱ्यांची संख्या मोठी आहे हे समजणं पण आवश्यक आहे. तर मला स्वतःला आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचं यांची कामकाजाची पद्धत पाहण्याची संधी चांगली मिळाली. ते निश्चितच विश्वनेता या उपाधीला प्राप्त मोठेपणा जो असतो ग्रेटनेस त्याच्यावर असं म्हटलं जातं की सम पीपल आर बॉर्न ग्रेट काही लोक जन्मताच मोठे असतात कारण त्यांना पिढ्यांपिढ्यांची पुण्य असते. उदाहरणार्थ त्यांचे आई वडील राजे राजवाड्यांच्या घराण्यातून आलेले असतात. दुसरे असे असतात की दोज हू अचीव ग्रेटनेस आपल्यापैकी अनेकांना वेगवेगळ्या पद्धतीने ग्रेटनेस मिळालेला असतो आणि तिसरे लोक असतात की ग्रेटनेस इज थ्रस्ट अपॉन देम. मला असं वाटतं मोदींचं जे कार्यकर्तृत्व आहे ह्या तिन्हीपेक्षा वेगळं आहे. ज्या व्यक्तीला सतत संघर्ष करायला लागलेला आहे अगदी बालपणापासून ते राजकीय जीवनाच्या सगळ्या संपूर्ण प्रवासामध्ये आणि प्रत्येक वेळी त्या संकटावरती मात करून ते उभ्या त्यांचा राजकीय प्रवास सोपा नाही आहे. म्हणजे आपल्या दृष्टीने त्यांचं जे एक ग्लोरीफाईड चित्र समोर आहे त्याच्या पाठीमागे खूप मोठी तपस्या आहे आणि ते समजून घेणं मला असं वाटतं की त्यांच्या लोकनेतेपणाचं आणि विश्वनेतेपणाचं दोन्हीच्या मागचं रहस्य. मला वाटत नाही कोणी माणूस एखादी व्यक्ती जेव्हा लोकनेता विश्वनेता म्हणतो आपण ती लोकनेता असल्याशिवाय विश्वनेता होऊ शकत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे लोकनेता आणि विश्वनेता असं म्हणणं जास्त योग्य ठरलं असतं मोदींच्या बाबतीमध्ये असं मला स्वतःला वाटतं कारण त्यांचा जो मोठेपणा आहे तुम्ही त्यांची गुजरातमधली कारकीर्द पहा किंवा दिल्लीतली कारकीर्द पहा तुमच्या लक्षात येईल की जवळजवळ प्रत्येक पावलांवरती त्यांना विरोध झालेला वेगवेगळ्या प्रकारे आजही तो. आणि मला वाटतं माणसाचं मोठेपण जे आहे ते सरळ एखादा माणूस मोठा झाला की त्याच्या मोठेपणाला वलय नसतं. जेव्हा जेव्हा UPSC पास होऊन काकीनाडा नावाच्या जिल्ह्यामध्ये डिस्ट्रिक्ट ट्रेनिंगला होतो तेव्हा माझं ट्रेनिंग संपल्यानंतर मला त्यावेळेस हौस होती की प्रत्येकाचा ऑटोग्राफ घ्यायचा. तर मी कलेक्टरना त्या तिथे सांगितलं की मला तुमचा ऑटोग्राफ द्या. तर त्यांनी लिहिलं की विश यू ऑल द डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम्स इन द वर्ल्ड बट द पॉवर टू ओव्हरकम देम अँड यु नो अचीव सक्सेस.
म्हणजे तुमच्या जीवनात सगळी संकटे येऊ दे आणि त्याचबरोबर तुमच्या अंगात अशी ऊर्जा असू दे, एनर्जी असू दे की त्या सगळ्यांच्यावर तुम्ही मात करू शकाल. मला वाटतं मोदींच्या जीवनाबाबतीत हे एक अतिशय सुंदर प्रकारचं भाष्य आहे की ज्या माणसाला सगळ्या प्रकारची संकट सगळीकडून आली आणि ते आजही येत आहे आणि त्या सगळ्यांच्यावर ती मात करून ते त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे की येस मी पुरेसा आहे तुला सगळ्यांना सांगा. विश्वनेता म्हटल्यानंतर काही एक त्याचा क्रायटेरिया ठरलेला नाही, पण जेव्हा विचार करतो मी तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की विश्वनेता होण्यासाठी काही काय क्रायटेरिया असावे. पहिली म्हणजे तुमची एक मूलभूत लोकप्रियता संपूर्ण जगभर असली पाहिजे. लोकप्रियता जी आहे ती देशाची सीमा ओलांडून खूप समुद्रा साधा समुद्रावर केव्हाच गेले. म्हणजे न्यूयॉर्क मधल्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन जिथे मी होतो एक आयोजक म्हणून कॉन्सुल जनरल म्हणून, तिथपासून आजपर्यंतचा त्यांचा प्रवास जेव्हा मी पाहतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की या माणसाकडे निश्चितच तशा प्रकारची एक शक्ती आहे, ऊर्जा आहे, ताकद आहे, फोर्स आहे की ज्याच्यामुळे संपूर्ण जगाला प्रभावित त्यांनी केलेलं आहे आणि करून दाखवलेलं आहे. दुसरी गोष्ट असली पाहिजे लोकप्रियता असून चालत नाही, फक्त अनेकांना लोकप्रियता असते, आपले मायकल जॅक्सन सारख्या लोकांना पण लोकप्रियता असते, पण ती लोकप्रियता खरी नव्हती. खरी लोकप्रियता ती की जी वैश्विक दृष्टी त्या व्यक्तीकडे असते. फक्त तुम्ही लोकनेता असून चालत नाही, ते असलंच पाहिजे, पण विश्वनेता होण्यासाठी वैश्विक दृष्टी असली पाहिजे. आणि ती दृष्टी कशी, जसं मगाशी श्रीकांतजी सांगितलं की योगाचा जो हे आहे 175 देशांपेक्षा अधिक देशांनी आपल्याला मोदीजी त्या ठिकाणी सप्टेंबरच्या असंच 26-27 तारखेला 2014 तिथे उपस्थित होते. त्याच्यानंतर तिथे 28-29 आसपास त्यांचं तिथे भाषण झालं संयुक्त राष्ट्रसंघामध्ये आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस हा मान्य करण्यात आला. ही जगाच्या इतिहासातली अतिशय अद्भुत अशी घटना म्हणावी लागेल ज्या वेगानं ही घटना घडली. तर ते त्याचं एक वैश्विक त्यांच्या दृष्टीचं ते एक उदाहरण आहे. दुसरं उदाहरण सोलर अलायन्स, की वेगवेगळ्या प्रकारचे अलायन्स जगामध्ये आलेले आहेत गेल्या 50 वर्षामध्ये. दुसऱ्या महायुद्धानंतर नेटो आहे, UN आहे, G20 आहे, पण सोलर अलायन्सची संकल्पना जी आहे ती एका अर्थानं भारताची एक स्वयंभू अशी संकल्पना म्हणून आपण जगाला दिली आणि जगाला एकत्र केली. त्याच्यानंतर तुम्हाला एशिया पॅसिफिक हा शब्द ऐकून म्हणत असेल माहिती असेल का, आज मोदींच्या यशस्वी डिप्लॉमसीमध्ये मुळे म्हणा किंवा त्यांनी दिलेल्या नेतृत्वामुळे म्हणा आज इंडो पॅसिफिक असा शब्द वापरला जातो. हे माझ्या दृष्टीने फार मला फार सिम्बॉलिक वाटतं की एशिया पॅसिफिक असा शब्द हा वापरला जात नाही. त्याचं कारण काय असावं, जगातला आज एकही असा महत्वाचा मंच नाहीये जिथे भारत सक्रिय नाही. रशिया आणि युक्रेनच्या युद्धाच्या संदर्भावरती त्या पार्श्वभूमीवरती मोदींनी पुतीन या रशियन राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली आणि त्याच्यानंतर आलेलं जे एक विधान आहे ते असं होतं की मोदींनी पुतींना असं सांगितलं की हा काही ही काही युद्धाची वेळ नव्हे आणि त्याचं जग कौतुक झालं. मला असं वाटतं की ही पावती आहे त्यांच्या वैश्विक दृष्टीची. युद्ध ही होत आलेली आहेत, हजारो वर्षांपासून होत आलेली आहेत आणि कदाचित भविष्यातही ती होणार आहेत, पण त्या युद्धामधल्या प्रमुख पात्रांना अशा प्रकारे एक संदेश देणं याच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं धैर्य. कालच F-16 पाकिस्तानला जो द्यायचा निर्णय आहे त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालं किंवा त्यांनी देण्यास. त्याच्यानंतर डॉक्टर जयशंकर यांचं जर स्टेटमेंट जर पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की भारताचं आंतरराष्ट्रीय मंचावरचा आत्मविश्वास एक वेगळ्याच पातळीवरती गेलेला आहे. याच्या पूर्वी जर अशीच घटना झाली असते तर आपण फार सौम्य शब्दात बोललो असतो, पण तुम्ही डॉक्टर जयशंकर यांचे विधान पहा तुमच्या लक्षात येईल की
भारत आज वैश्विक मंचावरती एका वेगळ्या आत्मविश्वासात आहे ही मला असं वाटतं की आपण कमी नव्हतो महत्व कमी नव्हतं पण आज एक वेगळ्या उंचीवरचं महत्व आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि त्याचं जवळजवळ सगळं श्रेय जे म्हणता येईल की गेल्या 7-8 वर्षातली पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची वैयक्तिक जे राजदूत असतातच पण देशाचे खरे राजदूत जे आहेत ते आजच्या घडीला प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी आहेत आणि ते राजदूताचं एक महत्वाचं लक्षण हे असतं की तो आपल्या देशालाही देशाचे प्रतिनिधित्व करतो आणि ज्या देशात तो जातो प्रतिनिधित्व करतो ज्या ऑडियन्सला तो ऍड्रेस करत असतो त्यांचंही त्यांचीही नाडी तलक लागली त्या दोन्हींना एकत्र आणलं. तुम्ही बघा कधी आपण कल्पना करू शकलो असतं का की अबुधाबीमध्ये एका हिंदू मंदिराच्या निर्मितीसाठी तिथले राज्यकर्ते आपल्याला परवानगी देतात याची कधी आपण कल्पना करू शकलो असतो मला वाटत नाही आपण करत असतो. हे धार्मिक नाही आहे हे राजनीतिक आहे हे राजकीय यश आहे आणि हे भारताचं यश आहे पण ते योग्य वेळेस योग्य प्रकारे मांडणं आणि ते मिळवणं त्याच्यासाठी फार मोठी डिप्लोमसी लागते आणि ती त्यांच्याकडे आहे मोदींच्याकडे हे त्यांचं अतिशय मोठे करण्याचे अनेक म्हणजे मला माझ्या लक्षात आलेले अनेक त्यांचे व्यक्तिमत्वाचे जे गुण आहेत त्याच्यात एक महत्वाचं म्हणजे त्यांची प्रचंड ऊर्जा. नेत्याला नेत्याकडे जर गतिशीलता आणि ऊर्जा नसेल तर तो फार काळ टिकत सस्टेनेबिलिटी ही राजकारणामध्ये फार महत्वाची असते. आंतरराष्ट्रीय राजकारणात तर सस्टेनेबिलिटी अधिकच महत्वाची असते आणि तशा प्रकारे टिकून राहण्याचं जे काम आहे आज म्हणजे मोदींचं नाव आंतरराष्ट्रीय वातावरणामध्ये चर्चेसाठी नाही असं कधी होतच नाही सतत त्यांच्या नावाची चर्चा जी असते ती सर्वत्र सुरू असते. त्यांचे व्यक्तिमत्वाचे काही पैलू आहेत ज्यांच्यामुळे त्यांना हे लोकनेता आणि विश्वनेता अशी उपाधी आपण सार्थकपणे दिलेली आहे. ते अत्यंत देशासाठी ते अत्यंत महत्वाकांक्षी महत्वाकांक्षी या अर्थाने त्यांनी एक नवी विजन देण्याचा प्रयत्न केला. कुठलाही जो नेता असतो ज्याला वैश्विक दृष्टी असते तो आपल्या देशाला एका वेगळ्या उंचीवरती जाण्याचं स्वप्न पाहत हे 5 ट्रिलियन हे त्याचं एक उदाहरण. दुसरं उदाहरण विश्वगुरू. म्हणजे आपण कधी संकल्पना केली नसती किंवा आपल्या कदाचित डोक्यात हे आलंच नसतं कदाचित की भारताला आपण त्या स्थानावरती नेऊन बसवायचं आहे की जिथे भारताची विश्वगुरू म्हणून भारताला संबोधन करेल. आणि विश्वगुरूचा अर्थ काय तर विश्वगुरूचा अर्थ काही पुढे जाऊन शिक्षक बनायचं नाही आपण पण जगाला मार्गदर्शन करण्याची आणि जगाला भविष्याची दृष्टी देण्याची ताकद भारताकडे आली पाहिजे असा त्याचा अर्थ. आणि ते कसं शक्य आहे म्हणजे आपण जर 130 कोटी लोक त्यांना आपण जसं त्यांचं जसं सशक्तीकरण केलं एम्पॉवरमेंट केली तर आपोआपच जगाच्या दृष्टीनं कसं विश्वगुरू होता येईल भारताचं जे उदाहरण आहे ते कशा पद्धतीने त्याचं स्टँडअप इंडिया खेलो इंडिया आत्मनिर्भर भारत कारण संकल्पना असल्याशिवाय सिद्धीकडे जाणं शक्यच नाही. बरेच काही लोकांना असं वाटण्याची शक्यता आहे आपल्यापैकी सुद्धा की अरे भाई इतक्या योजना घेऊन करायचं का पण कधीतरी कुणीतरी कुठल्या तरी संकल्पनेला उचलून पुढे नेण्याचा प्रयत्न करेल हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. प्रत्येक योजना प्रत्येक सरकारी प्रकल्प हा यशस्वी होतो अशा तो भाग खूप पण कुणी ना कुणी भगवतीने म्हटलेलं आहे कालो हे निरधरे विपुलाची पृथ्वी उत्पत्सते समान धर्म. अरे काल जो आहे अनंत आहे कुणी ना कुणी माझा समान धर्म जो आहे माझी ओळख असणारा ओळख करू शकणारा कुणीतरी व्यक्ती कुठेतरी निर्माण होईल आणि ती प्रेरणा आणि आज अनेक युवक कोल्हापूर सारख्या ठिकाणी मी स्टार्टअपचा इन्क्युबेटर पाहिलेलं आहे ते जवळजवळ पण 20 आयडिया आणि 20 उत्पादनं जी आहेत त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग सुरू आहेत. हे मुख्यतः कृषी क्षेत्रातले आहेत काही औद्योगिक क्षेत्रातले आहेत. पुण्यासारख्या ठिकाणी विद्यार्थी आता ड्रोन बनवायला लागले. मला असं वाटतं की इग्नायटिंग द इमॅजिनेशन नेशन नावाचा एक जो प्रकार असतो तो
नेत्याच्या नेत्याला मोठं बनवतो आणि त्यांच्याकडे ही ताकद आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मोदी हे अत्यंत प्रखर असे निगोशिएटर आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये वाटाघाट करावी, वाटाघाट सुद्धा करत असताना तुमचं तुमची मांडणी तर मुद्दे सुद्धा असली पाहिजेच, पण तुम्ही संपूर्ण आपल्या देशाची ताकद जी आहे ती त्या ठिकाणी व्यक्त करण्याचं सामर्थ्य तुमच्याकडे असलं पाहिजे, करायचं तेही त्यांच्याकडे. त्यांनी ज्या पद्धतीनं विदेशातले 3-3.5 कोटी भारतीय जे आहेत भारतीय वंशाचे लोक त्यांना ज्या पद्धतीने एकत्र करून त्यांची एक ताकद नवी ताकद जगाला दाखवली, असं आहे की भारत सुदृढ झाला, भारत ताकदवर झाला, ताकदवान झाला, तर विदेशातले भारतीय ताकद. आणि विदेशातले भारतीय जितके ताकदवान होतील शक्तिमान होतील तिथले त्या देशाचे आणि आपल्या देशाचे संबंध जे आहे त्याच्यामध्ये ते महत्वाची भूमिका पार पाडू शकतील, पार पाडू शकतील. तर हे जे गणित आहे हे मला असं वाटतं पूर्वी सुद्धा आपले पंतप्रधान ते मनमोहन सिंग असू देत, वाजपेयी असू देत, की सगळेच पंतप्रधान जे आहेत ते आपल्या विदेशातल्या भारतीयांशी संवाद साधत होते. पण मोदींनी त्याला एक नवीन आयाम दिला. हे जेव्हा आम्ही ठरवलं की त्यांची एक सभा जी आहे ती न्यूयॉर्कमध्ये होईल तेव्हा ती कुठे घ्यायची, पूर्वी अशा सभा सर्वसाधारणपणे 5-star हॉटेलच्या सभागृहात बँकवेट हॉलमध्ये होत असत. आम्हाला असं सांगण्यात आलं की या शहरातला या देशातला सगळ्यात उत्तम सगळ्यात प्रसिद्ध असा आपण असं सभागृह आपण करायचं आणि आजपर्यंत झाला नाही अशा प्रकारचा कार्यक्रम करायचा. आणि खऱ्या अर्थानं मॅडिसन स्क्वेअर गार्डनवरती आजपर्यंत म्हणजे मोदीजींच्या आधीही आणि नंतरही कुठल्याही राष्ट्रप्रमुखाचं प्रमुखाची तशा प्रकारची सभा झालेली नाही ही वस्तुस्थिती. एकंदरीत नियोजन होतं म्हणजे मोदींची अजून एक मला जी त्यांच्यावर काम करताना जाणवलेली गोष्ट आहे आणि मंत्री महोदयांना सुद्धा त्याचा प्रत्यक्ष अनुभव असेल की प्रत्येक गोष्टीमध्ये वेळ नाही असं कधी होत नाही. छोट्याशा छोट्या गोष्टीसाठी त्यांच्याकडे वेळ असतो. आम्ही जेव्हा विदेश मंत्रालयात आम्हाला सांगण्यात आलं की 2019 प्रवासी भारतीय दिवस जो आहे तो आपण वाराणसीला, आता वाराणसीमध्ये काहीच इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं कशा प्रकारचं, पण ते तयार करायचं होते जी संकल्पना. पहिल्या मीटिंगमध्ये आम्ही जे जो आराखडा सादर केला त्याच्यामध्ये जवळजवळ 200% बदल करण्यात ते आम्ही तो आराखडा दुसऱ्यांदा घेऊन गेलो तर ते म्हणाले की आता आपण असं करूया एवढे सगळे लोक विदेशातले आपल्याकडे 7-8 हजार लोक येत आहेत तर त्यांना आपण प्रयागमध्ये संगमात स्नान पण करू. मग आम्ही त्याची तयारी केली की आधी ते वाराणसीला आहे की तिथे सगळं प्रवासी भारतीय दिवस होईल आणि त्याच्यानंतर मग ते त्यांना आपण वाराणसी ह्याला प्रयागराजला घेऊन जाऊ. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा पुढच्या मीटिंगसाठी गेलो तेव्हा ते म्हणाले तर प्रयागराजाच्या आपण असं काय करू की जानेवारीच्या सुरुवातीऐवजी आपण 26 जानेवारीच्या आसपास घेऊ म्हणजे त्यांना प्रवासी भारतीय दिवस मिळेल, त्यांना प्रयागराजमध्ये स्नान करण्याचं पुण्य मिळेल, पाप सगळी त्यांची धुवून जातील आणि त्याच्यानंतर प्रत्यक्षात येऊन ते आपल्या प्रजासत्ताक दिनाचा जो महोत्सव आहे तो थाट जो आहे भारताचा खऱ्या अर्थानं ते पाहायला. आता हे ऐकायला सोपं आहे पण 7,000 माणसांना 8,000 माणसांना 2-2.5 दिवसाच्या अतिशय अल्प अशा काळामध्ये त्यांची व्यवस्थित मुवमेंट करणं, त्यांना आणणं, त्यांना ते दाखवणं, त्यांना एकत्र ठेवणं, त्यांचं अकॉमोडेशन, त्यांची वाहतूक, त्याच्यामध्ये प्रचंड लॉजिस्टिक्स, पण ते सगळं त्यांनी आमच्याकडून करवून घेतलं. संस्कृतमध्ये योजक असतात किंवा दुर्लभ असं करणार आहेत पण कसं योजक संकल्पक पाहिजे तर ते संकल्पक होण्याचं काम जे केलेलं आहे प्रधानमंत्र्यांनी ते मला असं वाटतं की फार महत्वाचं आहे आणि देशाला एका नव्या उंचीवरती घेऊन जाणार आहे. मुलींच्या वेगवेगळ्या पैलूंविषयी जितकं बोलावं तितकं कमी आहे. मी काही पॉइंट्स मुद्दाम लिहून आणले होते त्याच्यातला एक संवाद
मोदीजींची तुम्ही भारतातली राजकीय प्रचाराची भाषण आहे का किंवा विदेशामध्ये जेव्हा ते आपल्या भारतीय लोकांशी संवाद साधताना घेतले सभा त्याच्यावर एक संवाद असतो प्रश्न विचारतात ते थांबतात लोकांचा त्याला प्रतिसाद मिळतो परत त्यांना उत्साह येतो परत प्रश्न विचारतात हे संवादाचा जो भाग आहे तो पूर्वी कधी अशा प्रकारच्या सभांमध्ये नसायचा तो पहिल्यांदा त्यांनी आणून त्याला एक लाईव्हली व्हायब्रंट असं सभा घेण्याचं तंत्र त्यांच्याबद्दल साहेबांची पुढची बैठक आहे त्यामुळे मी एवढंच म्हणेन की अटेन्शन टू डिटेल्स विषयी मी सांगितलं ते चार्मर आहेत म्हणजे कुणालाही फार पटकन ते प्रभावित करू शकतात मुलांच्यावर मुलांसारखं वृद्धांच्यावर वृद्धांसारखं इतर घटकांच्यावर त्या त्या घटकांमध्ये जाऊन संवाद साधण्याचं त्यांचं कौशल्य जे आहे ते अप्रतिम आहे शेवटी मी एकच सांगू इच्छितो की ते जादूगार नाही पण जादू करण्याची किमया त्यांच्याकडे आणि त्याच्या पाठीमागे प्रचंड परिश्रम कारण परिश्रम केल्याशिवाय जादू घडत नाही राजकीय जादू विशेषतः 24/7 हा जॉब असतो सर पण सांगितली त्या 24 जॉब आणि दुसरी गोष्ट म्हणजे धक्कातंत्र नावाचा एक मॅनेजमेंटमध्ये प्रकार असतो व्यवस्थापनाच्या संकल्पना जेव्हा काहीतरी नवीन करायचं असतं त्यावेळेस काही वेळा तुम्हाला धक्कातंत्राचा अवलंब करावा लागतो जो थोडासा दुर्भाग्यवशी रशियामध्ये त्याचा अवलंब केला ते धक्कातंत्रामध्ये पण ते फार चतुर आहे राजकारणाला आवश्यक असणारे जेवढे गुण चाणक्याने सांगितलेले आहेत त्या सगळ्यांचं एक उत्तम ते गुण अंगभूत करून त्यांनी भारताला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलेलं आहे मला असं वाटतं की लोकनेता ते विश्वनेता हे पुस्तक अत्यंत उत्तम झालेलं आहे माझ्या या पुस्तकाला खूप खूप शुभेच्छा मी स्वतः जवळजवळ सगळं पुस्तक वाचलेलं आहे आणि मला ते त्याच्या आशयासाठी आवडलेलं आहे आपणही जरूर मोदींचं एक समग्र चित्र जर हवं असेल तर हे वाचनीय पुस्तक जरूर वाचायला विसरू नका मला या ठिकाणी बोलावून माझा सन्मान केल्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे धन्यवाद गुड नाईट जय श्री जय महाराज